महाबळेश्वर ची रांग आहे। आता समोर प्रतापगड लोकेट होईल। मकरणगडावरून आपण प्रतापगड लोकेट करतोय। सकाळच्या वेळेला धुकं इथं आहे आणि त्यामुळं डोंगर तेवढे स्पष्ट दिसत नाही आहेत, पण साधारणतः आउटलाईन आपल्याला लक्षात येऊ शकते। शक्य असल्यास शिवाजी महाराजांचा पुतळा जो प्रतापगडाच्या सगळ्यात उच्च बिंदूवरती आहे तो लोकेट करण्याचा प्रयत्न आहे। प्रतापगडचा काही भाग इथं दिसतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मात्र इथं अजून तरी दिसलेला नाही आहे। अंतर लांबचं आहे पण प्रतापगडावरून हा मकरणगड लोकेट होतो आणि हवा स्वच्छ असेल तर प्रतापगडाच्या एक्झॅक्ट मागच्या बाजूला रायगड पण लोकेट होतो। रायगडावरून मकरणगड अतिशय सुंदर दिसतो। हे महाबळेश्वरचे पॉईंट आहेत। यापैकी आता मी क्रमाक्रमाने घेतो आहे। हा आहे आर्थर सीट पॉईंट, त्याच्या पुढं आल्यावर येतो एलिफंट हेड पॉईंट किंवा लॉडविक पॉईंट, हा सनसेट पॉईंट, परंतु धुकं असल्यामुळं तेवढं स्पष्ट हे इथं आलेलं नाही आहे। हा मकरणगडाचा बालेकिल्ला आहे। याला पृष्ठभाग खूप छोटा आहे। वर श्री शिवशंकराचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि जिकडे तिकडे गवत पसरलेलं आहे। हा मकरणगडचा दुसरा बालेकिल्ला आहे, परंतु जाण्यासाठी वाट ही काही दिसत नाही आणि किल्ल्यावर पृष्ठभाग हा असा काही नाही आहे। तुम्ही जर बघितलं तर लक्षात येईल की किल्ल्याला पृष्ठभागच नाही आहे विशेष असा, पण खालून मात्र हा खूप देखणा दिसतो, खोगीर असल्यासारखा हा भाग दिसतो। हे आपण एका टोकावर आहात ते दुसरं टोक आहे आणि मध्यभागी घोड्याला जसं खोगीर घातलेलं असतं तसा खड्डा, सॅडल बॅक म्हणतात इंग्लिशमध्ये, तो आहे। त्यानंतर ह्या सह्याद्रीच्या सगळ्या मुख्य धारा आहेत, अतिशय भयानक भयानक कडे या ठिकाणी तुम्हाला दिसतील। आता हाच कडा बघा कसला भयानक आहे, स्ट्रेट फॉल। इथून खालती उतरलं की रत्नागिरी जिल्हा चालू होतो।